वृद्ध पूर्व वर्णन काल आपण ग्रंथाची पूर्वपीठिका बघितली. ग्रंथ हा अत्यंत सुंदर आहे. या ग्रंथामध्ये भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांच्या लीळेचं ते ज्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी विहरण वर्तन केलं अशा त्या वृद्धपूर गावाचं, तिथल्या भक्तांचं, तिथल्या संतांचं, साधूंचं, महिलांचं, तिथल्या रांधवन हाटाचं, तिथल्या देवी देवतेंच्या मंदिराचं, तिथल्या पुष्पांचं, फळांचं, सगळ्या सगळ्या गोष्टींचं अगदी यथायोग्यपणे वर्णन केलं. वृद्धपूर वर्णन या ग्रंथाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे बहाळी नारायण, पंडित नारायण व्यास बहाळी असं त्यांना म्हटलं जात. ही कथा एकदम सुंदर आहे. ही कथा शांततेने ऐकण्याचा प्रयत्न करा. माणसाच्या जीवनामध्ये बदल कसा होत असतो बघा. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि संध्याकाळच्या वेळेला सगळी मुलं अशी प्रांगणामध्ये खेळत होती आणि प्रत्येक मुलगा एकमेकाला अशी त्यांच्या चर्चा चालू होती. हे तुझ्या बापाचं नाव काय, हे तुझ्या बापाचं नाव काय, प्रत्येक जण आपापल्या बापाचं नाव सांगत होता. आणि त्याच्यामध्ये त्या छोट्याशा निरागस असलेल्या त्या नारायणाला विचारलं की नारायण तुझ्या बापाचं नाव काय. नारायण गोंधळला, शांत बसला, त्याला प्रश्नाचं उत्तर आलं नाही. मुलगा बाकीचे मुलं म्हणायला लागले की अरे नारायणाला बाप नाही, नारायणाला बापाचं नाव सांगताय. नारायण गोंधळला, डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत आणि आता पळच सुटला, घराकडे आला आणि त्याच्या आईकडे बघितलं. आई घरामध्ये चुलीजवळ भाकरी बनवत होती आणि आईला सांगितलं की हे आई, बाप असतो का ग, असतो का ग बाप, ही मुलं मला बिना बापाची म्हणून चिडवत आहे, सांग ना ग आई माझ्या बापाचं नाव. आणि आता असं म्हटल्यानंतर त्या आईच्या डोळ्यात खळकण पाणी आलं आणि ती आई म्हणते की बाळा, तू सर्वसामान्य नाहीस, तू एका महान ज्योतिषाचा मुलगा आहे. महान तुझे वडील या राज्याच्या दरबारी एक महान ज्योतिषी म्हणून. आणि मग ती आई त्या मुलाला त्या तिच्या त्याच्या बापाची ती कथा सांगायला सुरुवात. नारायण कविचा कथेला ऐकावे कविचा कथेला, बहळे ग्रामी रजपूत राजा सभेतयांच्या नारायण पिता ज्योतिषी म्हणून राहिला. त्या तिचे बहाळे जे गाव होत त्या बहाळे गावामध्ये तो नारायण व्यास, नारायण व्यासांचे वडील एक ज्योतिषी म्हणून होते. आणि आता त्या बहाळे गावामध्ये त्या राजदरबार भरलेला होता आणि त्या राजदरबारामध्ये त्या ज्योतिषाने सांगितलं की म्हटले, महाराज एक असा एक योग येणार आहे, ज्योतिष शास्त्राप्रमाणे एक योग असा येणार आहे की त्या योगाप्रमाणे मेणाची मेघ जर दगडामध्ये जर दगडावर जर ठेवली आणि तिच्यावर घनाचा घाव जर घातला तर ती त्या दगडामध्ये जाईल. असं ते भविष्य त्या ठिकाणी सांगितलं. बा नारायणा, तुझ्या वडिलांचा द्वेष करणारी काही दुसरी ज्योतिषी ही त्या राजदरबारी होती आणि तुझ्या वडिलांचा मोठेपणा त्यांच्याकडून पाहवला जात नव्हता. आता राजाने विचारलं की म्हटले, पंडितो असं जर झालं नाही तर? म्हटले, महाराज तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे, असं तुझ्या वडिलांनी सांगितलं. आणि बस मग झालं काय, तो दिवस उजाडला, ती वेळ त्या ठिकाणी निश्चित झाली, संपूर्ण गाव त्या ठिकाणी एकत्रित झालं आणि संपूर्ण गाव त्या ठिकाणी एकत्रित झाल्यानंतर त्यांनी बघितलं त्या नारायण व्यासांना, त्या नारायण व्यासांच्या वडिलांनी आता त्या माणसाला सांगितलं. ते खडक त्या ठिकाणी होता, त्या खडकावरती मेणाची मेघ, ती मेणबत्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि आता घनाचा घाव घालणाऱ्याला त्यांनी इशारा केला.
परंतु ती घटिका चुकविल्या गेली। त्याने वरुण घनाचा घाव घातला, त्या मेनाच्या मेणबत्तीची भाकरी झाली। आणि जशी मेनाच्या मेणबत्तीची भाकरी झाली, तुझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांना या राजाने, ज्या ज्योतिषी असलेल्या तुझ्या वडिलांना या राजाने फाशीची शिक्षा सुनावली। इतर ज्योतिषांना आनंद झाला, ही कथा त्या आईने आपल्या मुलाला सांगितली आणि बस ती गोष्ट त्या मुलाच्या मनावर कोरल्या गेली की अरे माझ्या वडिलांचा घात केला। बघा तुम्ही, लहान मुलांच्या मनावर लवकर परिणाम होत असतो एखाद्या गोष्टीचा। कुठलीही गोष्ट घ्या, संस्कार जे आहेत हे आपण लहानपणी देत असतो का? कारण लहानपणी दिलेले जे संस्कार असतात ते अत्यंत योग्य पद्धतीने त्याच्या मनावर उजळले जातात। आता ते रात्रीची वेळ झाली, नारायणाने जेवण केलं, झोपी गेला आणि सकाळ होणार सकाळच्या 3 वाजता तो उठला। आई झोपलेली होती, आईच्या पायाला स्पर्श केला, नमस्कार केला आणि आता त्या नारायणाने आपली एक पिशवी उचलली आणि निघून गेला। आई उठली, आईने बघितलं, इकडे बघ तिकडे बघ, शोधा शोध करण्याचा प्रयत्न केला, नारायण कुठेच दिसत नाही। विहिरीजवळ गेली, झाडाजवळ गेली, गावाच्या वेशीजवळ गेली, याला विचार, सोम्याला विचार, गोम्याला विचार, कुणीच सांगत शकत नव्हते की नारायण कुठे गेला। प्रत्येकाला विचारायची, बा माझा नारायण कुठे दिसला का हो, बा माझा नारायण कुठे दिसले का हो, परंतु तो नारायण कुणीच सांगू शकत नाही। नारायणाची वाट बघण्यासाठी आता आईने घर सोडलं, गावाच्या बाहेर तिने एक छोटीशी झोपडी आपली तयार केली आणि त्या झोपडीमध्ये ती राहायला लागली। वृद्ध झालेली होती आई, दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष उलटून गेले, तिच्या डोळ्याची खापड झाली होती, डोळ्यांनी आता दिसायला कमी दिसत होत, ऐकायला कमी ऐकू येत होत। आणि अशीच वर्षांमागून वर्ष लोटल्यानंतर कुणीतरी एक व्यक्ती समोर आली आणि समोर आल्यानंतर पायाला पदस्पर्श केला आणि त्या म्हाताऱ्या असलेल्या आईने विचारले, बा माझा नारायणाला पाहिलं का हो? तसा हात पुढे देत त्या समोर असलेल्या व्यक्तीने सांगितलं की आई, अग मी तुझा नारायण तुला भेटायला परत आलो। बा नारायण कुठे गेला होतास रे तू, कुठे गेला होता? तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ झालेली आहे, कित्येक दिवसांपासून तुझी वाट बघते बा नारायण, मनामध्ये विचार करते आहे, आनंद झालेला आहे माझं बाळ माझ्याकडे परत आलं। नारायणाने आईचा हात धरला आणि आता आईला सांगितलं की आई, आता मी तुला सोडून कुठे जाणार, कुठेच नाही। आता आईचा हात धरला आणि तू आईला तू गावामध्ये घेऊन आला। गावामध्ये घेऊन आल्यानंतर आपल्या घरी आता तू राहायला लागला। नारायण दुसरा दिवस उजाडला, स्नान केले, संध्या केली आणि स्नान संध्या झाल्यानंतर आता नारायणाने डोक्यावर एक गांजीची टोपी घातली, अंगावर सदरा घातला आणि काखेत पंचांग घेतलं आणि आता आईच्या पायाला स्पर्श केला आणि आईला सांगितलं की आई येतो ग। आईने विचारलं, बा नारायण कुठे चाललास? म्हटले, मी राजाच्या दरबारी। बा नारायण तुझ्याकडे बघून आज तुझ्या वडिलांची मला आठवण आली। बा नको जाऊस रे, ते लोक चांगले नाहीत। आई तू काळजी करू नकोस, मी अगदी व्यवस्थित जाईल। आता हा नारायण निघालाय, त्या राजदरबारामध्ये गेला आणि राजदरबारामध्ये गेल्यानंतर त्या नारायणाने आपली ओळख करून दिली। राजाने विचारलं की म्हटले आपण कोण? म्हटले आपल्या राजदरबारामध्ये माझे वडील ज्योतिषी म्हणून होते आणि मी त्यांचा मुलगा नारायण आहे। बाकीच्यांनी मोठी आवळल्या
बाकीच्या ज्योतिषांनी त्याच्याकडे रागाने बघितलं की अरे याचा बापही असाच मूर्ख होता, हाही आला. आता ज्योतिष म्हटल्यानंतर राजाने त्याचा सन्मान केला, त्याला बसण्यासाठी एक सुंदर प्रकारचं आसन त्या ठिकाणी दिलं. आता तो त्या आसनावर विराजमान झाला. दिवसामागून दिवस जात होते, रोज तो त्या ज्योतिषांकडे बघायचा. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हायचा की अरे तुम्हीच माझ्या वडिलांना मारलं ना. परंतु बोलत नाही. आणि आता आपल्या वडिलांप्रमाणेच त्याने राजाला भविष्य वर्तवलं की म्हटले महाराज ज्योतिष शास्त्रानुसार असा एक योग आहे की ज्या योगाप्रमाणे मेनाची मेघ जर आपण त्या खडकावर ठेवली आणि वरून घनाचा घाव जर घातला तर ते मेघ त्या खडकामध्ये जाईल. राजाने विचारलं की म्हटले नारायणा जर असं झालं नाही तर. त्यांनी सांगितलं की म्हटले महाराज मी माझ्या बापाच्या मार्गाने जायला तयार. बस तो दिवस आता उजाडला, संपूर्ण लोक त्या ठिकाणी एकत्रित गोळा झाले आणि नारायणाने इशारा केल्यानंतर घनाचा गाव घातल्या गेला आणि ती मेनाची मेघ त्या खडकामध्ये जाऊन घुसली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राजाला आनंद झाला की आपल्याला एक योग्य असा ज्योतिषी मिळाला. परत दिवसामागून दिवस जात होते, राजाची नारायणावर श्रद्धा बसली. आणि मग एके दिवशी नारायणाने राजाला सांगितलं की म्हटले राजन ज्योतिष शास्त्रानुसार असा एक योग आहे की त्या दिवशी जगबुडी होणार. म्हटले बा नारायणा हे खरं आहे का? म्हटले हो अगदी खरं आहे, सगळं खरं आहे. नारायण कुठे गेला होता? नारायण ज्योतिष विद्या शिकण्यासाठी गेले आणि ती ज्योतिष विद्या शिकून आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी तो परत आला होता. राजाने विचार केला की मागच्या वेळेला माझ्या वडिलांचा यांनी घात केला, ती घटिका जर बरोबर चुकवली नसती, 5 मिनिट अगोदर तो जर घनाचा घाव जर घातल्या गेला असता तर ती मेनाची मेघ बरोबर त्या खडकामध्ये गेली असती. परंतु यांनी त्या घन मारणाऱ्याला विकत घेतलं आणि माझ्या वडिलांचा घात केला. आता बघा मी यांची कशी जुरवत. क्रोध कसा असतो यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की क्रोधात भवंती समूह, समूहात संहती प्रतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यती. गोपालकृष्णांचं श्रीमद भगवद्गीतेतलं हे सूत्र आहे, हे श्लोक आहे. परंतु स्वामी म्हणतात की काम क्रोध लोभ ही तिने नरकद्वारे, हे नरकाला घेऊन जाणारे रस्ते आहेत. प्रचंड क्रोधाने भरलेला नारायण व्यास, आता नारायणाने तो दिवस सांगितला आणि आता ज्या पद्धतीने नारायणाने भविष्य वर्तवलेलं होतं अगदी त्याच प्रमाणे ते संपूर्ण राजदरबार भरलेला होता आणि एकदम गडगड 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 असा आवाज आला. संपूर्ण लोक त्या ठिकाणी घाबरून गेले आणि जिकडे तिकडे पळायला लागले. उठा उठा रे, पळा पळा रे, सगळे लोक पळायला लागले आणि ते पळणारे लोक आपला जीव वाचविण्यासाठी पळत होते. राजाने नारायणाला सांगितलं की म्हटले नारायणा अरे करायचं काय आता, सगळे लोक पळत आहेत, संपूर्ण जगबुडी होणार आहे, संपूर्ण जग बुडणार आहे, ज्योतिषीही पळायला लागले. आणि आता ते ज्योतिषी राजाने त्या नारायणाने त्या ज्योतिषांना त्या राजाला सांगितलं की म्हटले महाराज माझ्या सोबत आपण चला. आणि राजा आता त्या नारायणासोबत गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक उंच असं टेकडी होती आणि त्या टेकडीवर राजाने सांगितलं की म्हटले महाराज खाली बघा, खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या ठिकाणी काही बोटी आहेत. आपण जर इथून उडी मारली तर आपण नक्कीच वाचू शकतो.
ही गोष्ट त्या ज्योतिषांनी बघितली. ज्योतिषांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ते ज्योतिषी मृत्युमुखी पडले. राजा उडी मारणार तितक्यात नारायणाने राजाचा हात धरला आणि राजाला मागे खेचलं आणि राजाला सांगितलं की म्हटले महाराज थांबा, म्हणे काय करताय? अरे म्हटले जग बुडी. अरे म्हटले बघा खाली बघा, बघितलं तर कसलंच पाणी नाही, कसलंच काहीच नाही. उडी मारलेले ज्योतिषी त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात खाली पडलेले होते. राजाने सांगितलं, राजाने विचार, अरे म्हटले नारायण काय केलंस, माझ्या राज्यातले ज्योतिषी मारून टाकलेस तू. नारायण म्हणतो महाराज मी मारले नाही त्यांना, ते त्यांच्या कृत कर्माने मेलेत. अहो यांना कळायला पाहिजे होते हे ज्योतिषी होते ना, हे ज्योतिषी होते मग यांना कळायला पाहिजे होतं आज जगबुडी आहे किंवा नाही, कळायला पाहिजे होते. अरे पण तू केलं काही, हे कशासाठी केलं? म्हटले यांनी माझ्या वडिलांना छल कपटाने मारलं म्हणून मी यांना मारलं. आता एक विजयश्री घेऊन एक आनंदाचा आनंदाने आनंदित होऊन आता तो नारायण त्या ठिकाणाहून निघाला आणि आपल्या आईकडे आला आणि आपल्या आईला नमस्कार केला आणि आईला सांगितलं की म्हटले आई तुझ्या माथ्यावरच कुंकू पुसणाऱ्याचा मी सूड घेतलाय, त्यांना मारून टाकलंय मी. आईला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. अरे माणसं मारल्याने पाप होत असत, ते तसे वागले म्हणून आपण तसं वागायचं नसतं, परंतु आईला काय सांगावं हे काहीच कळलं नाही. आणि आता आई त्या बाळाला सांगते, त्या मुलाला सांगते की म्हटले नारायणा अरे त्यांना मारल्यामुळे तुझे वडील परत येणार आहेत का? आणि बस नारायणाचा पूर्ण क्रोध शांत झाला आणि शांत झाल्यानंतर नारायण जमिनीवर आला आणि मग नारायणाच्या लक्षात आलं की अरे जे त्यांनी केलं तेच आपणही केलं ना, त्यांनी आपल्या वडिलांना घाताने मारलं आणि आपणही त्यांना घातानेच मारलं, मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? त्याच मन हे शांत झालं, समजत नव्हतं नेमकं काय करावं. आणि मग कुणीतरी त्याला सांगितलं की हे नारायणा तुझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे आणि आता तुला जर अपराध जर या अपराधातून जर तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तुला रुद्धपूरला जावं लागेल आणि रुद्धपूरला श्री क्षेत्र परमेश्वरपूरला त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार झालेला आहे आणि त्या पावन अशा भूमीमध्ये त्या ठिकाणी तुला जावं लागेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला तुझ्या दुःखाचं प्रायश्चित्त होईल. आता हा नारायण निघाला, मनामध्ये विचार करतोय चुकलो रे मी प्रभू दयाळा क्षमा करी रे स्वामी, चुकलो रे मी प्रभू दयाळा, हे प्रभो मी चुकी केली, मी अपराध केला, मला क्षमा कर. एका कवीने हिंदी मध्ये खूप सुंदर वर्णन केलंय, त्या भगवंताने आपल्याला हे सुंदर असं शरीर दिलेलं आहे, मैली चादर ओढके कैसे द्वार तुम्हारे आऊ, हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शरमाऊ. हे भगवंता तू मला हे सुंदर असं शरीर दिलं पण मी तर त्याला मळून टाकलं, खराब करून टाकलं, त्याला अपवित्र करून टाकलं. तूने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया, हे भगवंता ज्यावेळेस तू मला या पृथ्वीवर पाठवलं ना त्यावेळेस माझं शरीर मात्र कसं होतं, हे स्वच्छ होतं, एखाद्या स्वच्छ अशा त्या चादरीसारखं माझं ते शरीर होतं, कापडासारखं स्वच्छ असं शरीर होतं. तूने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया,
तुम्हाला एवढं सुंदर शरीर दिलं, परंतु मी त्या शरीराचं काय केलं, मी त्या शरीराला खराब करून टाकलं.